द्रवरूप पाण्याचे रूपांतरण स्थायू रूप बर्फात होते पाणी खूप थंड केले की त्याचा बर्फ होतो प्रयोग एक कृती एक प्लास्टिकची बाटली घेऊया त्यात अर्धी बाटली भरेल इतके पाणी भरूया पाण्याच्या पातळीवर पेनाने खूण करूया बाटली मधील बर्फाच्या कप्प्यात ठेवूया त्यातील पूर्ण पाण्याचा बर्फ होईपर्यंत बाटली तिथेच ठेवूया नंतर निरीक्षण करूया बर्फाची पातळी खूण केलेल्या पाण्याच्या पातळीपेक्षा वाढलेली दिसते निष्कर्ष पाण्याचा बर्फ झाल्यावर त्याचे आकारमान वाढते प्रयोग क्रमांक दोन कृती एका ग्लासात पाणी भरूया हा पाणी भरलेला ग्लास फ्रीजमध्ये बर्फाच्या कप्प्यात ठेवूया काही वेळानं निरीक्षण करूया काय दिसते निरीक्षण ग्लासमध्ये फक्त वरच्या भागावर बर्फाचा पातळ पडदा तयार झालेला दिसतो निष्कर्ष यावरून असे समजते की पाण्याचा बर्फ होताना पाणी वरच्या बाजूकडून खालच्या बाजूकडे असे बर्फात रूपांतरित होते बरेचदा एखादा पदार्थ गरम होतो तेव्हा त्याची घनता कमी होते व आकारमान वाढते व पदार्थ थंड होतो तेव्हा घनता वाढते व आकारमान कमी होते मात्र पाणी ह्याला अपवाद आहे म्हणजे पाण्याचे असे होत नाही पाणी वेगळ्या प्रकारचे वर्तन करते पाण्याचे वर्तन नियमाप्रमाणे नसते असंगत असते नियमाबरोबर नसते म्हणून याला पाण्याचे असंगत वर्तन असं म्हणतात जेव्हा पाणी सामान्य तापमानाला थंड व्हायला सुरुवात होते तेव्हा त्याचे आकारमान कमी व्हायला सुरुवात होते जेव्हा पाण्याचे तापमान चार अंशापेक्षा कमी होते तेव्हा त्याची घनता कमी होऊ लागते व वा आकारमान वाढायला सुरुवात होते म्हणजेच चार अंशाच्या खाली तापमान गेल्यावर पाण्याचे आकुंचन होण्याऐवजी प्रसरण व्हायला लागते हे प्रसरण होणे म्हणजेच पाण्याचे असंगत आचरण होय कडाक्याच्या थंडीच्या दिवसात एखाद्या तळ्यात बर्फ कसा तयार होतो आणि तरीही तळ्यातील प्राणी व वनस्पती जिवंत कसे राहतात ते पाहूया पाण्याचे तापमान जेव्हा चार अंशापेक्षा खाली जाते तेव्हा पाण्याची घनता चार अंशाला सर्वात जास्त असते त्यावेळी तळाचा थर तयार होतो तापमान आणखीन खाली गेले कमी झाले की पाण्याचे बर्फात रूपांतर होते त्याच्यावरचा थर तयार होतो बर्फाची घनता पाण्यापेक्षा कमी असते त्यामुळे बर्फ पाण्यावर तरंगतो पाण्याचे जेव्हा बर्फात रूपांतर होते तेव्हा ते, ते प्रसरण पावते सर्व कडांना ते बंदिस्त करते त्यामुळे रोधकस्तर किंवा रोधक थर तयार होतो ह्या थरामुळे त्या खालच्या पाण्याचे तापमान आणखी कमी होणे थांबवले जाते त्यामुळे तेथील तापमान चार अंश असेच राहते व त्या पाण्याचे बर्फात रूपांतर होत नाही त्यामुळे तेथील वनस्पती व प्राणी जिवंत राहतात ह्या कारणामुळेच पेंग्विन पक्षी बर्फ फोडून त्याखालील मासे खाऊ शकतात विहीर किंवा तलावात पोहण्यापेक्षा समुद्रात पोहणे सोपे का आहे प्रयोग क्रमांक तीन कृती पाण्याने भरलेले दोन ग्लास घेऊया एका ग्लासातील पाण्यात तीन चार चमचे मीठ घालूया ते नीट ढवळूया त्यात लिंबू घालूया दुसऱ्या ग्लासातही लिंबू घालूया निरीक्षण करूया निरीक्षण मीठ घातलेल्या पाण्यात लिंबू तरंगते मीठ न घातलेल्या पाण्यात लिंबू बुडते निष्कर्ष मीठ घातल्यामुळे त्या पाण्याची घनता वाढली त्यामुळे त्यात त्या लिंबू तरंगले समुद्राचे पाणी खारट असते त्यातील मिठामुळे समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते तलाव विहिरी यातील पाण्यात मीठ नसल्यामुळे त्या पाण्याची घनता समुद्रातील पाण्यापेक्षा कमी असते त्यामुळे समुद्रातील पाण्यात पोहणे जास्त सोपे असते प्रयोग चार कृती एका ग्लासात पाणी घेऊया त्यात तीन चार चमचे मीठ घालूया निरीक्षण मिठाचे कण पाण्यात दिसतात आता मिश्रण चमच्यानी खूप ढवळूया निरीक्षण मिठाचे कण हळूहळू दिसेनासे होतात असे का होते निष्कर्ष मीठ पाण्यात विरघळते ढवळल्यामुळे मिठाचे कण खूप लहान लहान होत जातात हळूहळू पाण्यात ते पूर्णपणे पसरतात व दिसेनासे होतात याला विरघळणे असे म्हणतात म्हणजेच मीठ व पाण्याचे एकसंघ एकच मिश्रण तयार होते याला द्रावण असे म्हणतात ज्या पदार्थात दुसरा पदार्थ विरघळतो त्याला द्रावक म्हणतात येथे पाणी हा द्रावक आहे मीठ हे द्राव्य आहे जो पदार्थ विरघळतो त्याला द्राव्य म्हणतात पाण्यात बरेच पदार्थ विरघळतात म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक म्हणतात पाण्याचे उपयोग सर्व सजीवांना जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे कपडे धुणे भांडी घासणे भाज्या फळं धुणे अंघोळ करणे पाणी उत्तम शीतक आहे थंडावा देते त्यामुळे वाहनांमध्ये त्याचा वापर होतो पाण्यामुळे गाड्यांमधील इंजिनाचे तापमान कमी करण्याची क्रिया होते प्रवाहितता या पाण्याच्या गुणधर्मामुळे पाण्यातून जलवाहतूक केली जाते वीज निर्मितीत पाण्याचा वापर होतो सारांश द्रवरूप पाण्याचे रूपांतरण स्थायुरूप बर्फात होते पाणी खूप थंड केले की त्याचा बर्फ होतो पाण्याचा बर्फ झाल्यावर त्याचे आकारमान वाढते पाण्याचा बर्फ होताना पाणी वरच्या बाजूकडून खालच्या बाजूकडे असे बर्फात रूपांतरित होते समुद्राचे पाणी खारट असते त्यातील मिठामुळे समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते तलाव विहिरी यातील पाण्यात मीठ नसल्यामुळे त्या पाण्याची घनता समुद्रातील पाण्यापेक्षा कमी असते त्यामुळे समुद्रातील पाण्यात पोहणे जास्त सोपे असते जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे कपडे भांडी धुणे जलवाहतूक वीज निर्मिती यात त्याचा वापर होतो उत्तम शीतक असल्याने वाहनांमध्येही त्याचा वापर होतो पारिभाषिक शब्द रूपांतरण आकारमान असंगत वर्तन घनता आकुंचन प्रसरण रोधकथर द्रावण द्रावक द्राव्य प्रवाहितता वैश्विक द्रावक.